तालुक्यासाठी 6 TMC पाणी देण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश. तुबची बबलेश्वर योजनेचे गाजर दाखविण्याचा धंदा बंद. सुरेशराव शिंदे जतमध्ये राष्ट्रवादीकडून पेढे वाटून जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या एकामागोमाग एक निर्णय घेत कामाचा धडाका सुरूच आहे. बुधवारी त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी 6 TMC पाणी देण्याचे जाहीर करत स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. वारणा प्रकल्पाच्या मंजूर बिगर सिंचन तरतुदीतील विना वापर 6 TMC पाणी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी देण्याचे आदेश जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळविण्यात आला आहे. यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील 65 गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित आहेत. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी एकूण 6 TMC पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळ कळविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जतमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 65 गावांना आज कृष्णा नदीतून 6 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. वैसाळला विस्तारित योजना आपण करून या 65 गावांना 6 TMC पाण्याचा पुरवठा करणार आहोत. आणि मला खात्री आहे की अनेक वर्ष सांगली जिल्ह्यातला हा भाग पाण्यापासून वंचित होता. कैलासवासी राजारामबापू पाटील यांनीही या दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी पदयात्रा केलेली होती आणि त्यामुळं या दुष्काळी भागातला हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही सातत्याने गेले काही महिने प्रयत्न करत होतो. आज त्याला यश आले. 6 TMC पाणी आता जत तालुक्यातील 65 गावांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हैसाळमधीलच विस्तारित म्हैसाळ या योजनेची सुरुवात लवकरात लवकर करून जत तालुक्याला पाणी देण्याचा माझा प्रयत्न राहील. पण आता जत तालुक्याच्या साठी 6 TMC पाणी उपलब्ध करून देण्यातल्या आमच्या जतच्या सगळ्यांनाच दिलासा या निमित्तानं मिळतो आहे आणि राजारामबापूंचं स्वप्न देखील त्या निमित्तानं पूर्ण होण्यास मदत होते. धन्यवाद. योजना आहे तर कोटलगीची 4000 कोटीची योजना आहे. आम्ही 6-7 TMC पाणी देणार सोडायचो पावसाळ्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्याने आम्हाला 3 TMC पाणी द्यायचा असं चाललं होतं. मग साहेबांचं मत होतं, गुराणी साहेबांचं, जयंतराव साहेबांचं सांगण्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की योजना फिजेबल नाही. 4000 कोटी देऊन जून ते ऑगस्टपर्यंत 2 महिने पाणी पावसाळ्यात देणार आणि उन्हाळ्यात एप्रिल मेला पाणी आम्ही त्यांना 7 TMC सोडणार. त्यापेक्षा आपल्या या भैसाळ योजना तर पुरेक योजना आहे. ही जर योजना केली तर 2 टप्प्यात पाणी उचलायचं आहे. 1 टप्प्यातनं उचलून या मिरवाड तलावात टाकायचं आहे आणि मिरवाड तलावमधनं उचलून त्या आपल्या ह्याला टाकायचं मल्हारला. ही मल्हारचा समुद्र सपाट्यामध्ये सगळ्यात उंच क्षेत्र आहे. तिथून कोणत्या बबला देखील 50-60 मीटर खाली आहे. त्याची तालुक्यातला सगळ्यातला हायेस्ट पॉईंट आहे. तिथनं ग्रॅव्हिटीन पाणी जाणार. ग्रॅव्हिटीनेचा अर्थ दंड कॅनल काढून नाही आहे. पायपा पुरून त्या पायपातून इथं हॉल फिरवला की संपूर्ण तालुक्यात पाणी झाला. जे 65 गाव वंचित आहेत, ज्या लोकांनी संघर्ष केला, अनेक भुलताबा लोकांनी मारला, नेत्यांनी मारला, काय नाही इलेक्शन जिंकले. आज आमच्या त्या शिडोनमध्ये पाणी येत आहे. ते पाणी कवटे मंगळपर्यंत त्या नदीला येतं. भोर नदी कुठली नदी आहे ती? भोर नदीलाच आहे. आणि त्या नदीचं पाणी कर्नाटकमध्ये 15 गावात जाते. म्हणजे कर्नाटकला नेत्याने टेरा पडवायच काय, आम्हाला मराठवान पाणी दिलं. अशा पद्धतीचं पाणी ओरपूल झालेलं पाणी पावसाळा झाला आमच्या उमदी भागात, संखमाच्या ह्याच्या भागात, संखमधल्या संघच्या खालच्या बाजूला विवर्गीमध्ये. आमच्या तर नेते म्हणले आम्ही पाणी आणलो, पाणी पुजून चालू झालं. पाण्या नारळ फोडला, आता कुठे पाणी उन्हाळ्यात? इथल्या मंत्र्यांनी MBA पाटलांनी स्पष्ट सांगितलं, ज्यावेळेला त्यांना लोक भेटायला गेले, अहो हे पाणी मी जर तुम्हाला देतो म्हणलं, तुम्हाला दिलं तर आमच्या या गावातली आमच्या मतदातील माणसं आम्हाला फिरून देणार नाही. मला ही पाणी मिळणार नाही. हे गाजर उचल, कोटेल घेतलं पाणी घ्या. 4000 कोटी तुम्ही खर्च करा. परंतु आत्ता जी जयंतराव साहेबांनी योजना घातलेल्या, त्या दामोदर टपळे साहेबांना अतिशय मोलाची भूमिका त्यांनी बजावली. हे 740 कोटीत पाणी आपल्या तालुक्यात पोचणार. 6 TMC पाणी जत तालुक्यासाठी रिझर्व आहे.
या पाण्यात कृष्णा खोऱ्याचा किंवा म्हैसाळचा काही संबंध नाही, फक्त आमच्या तालुक्यासाठी जयंतराव साहेबांनी 60 MM पाणी वारण्यात रिझर्व केले. आणि स्वर्गीय लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा जो स्वप्न होतं ते स्वप्न आमचं दैवत माननीय राज्याचे जलसंपदा मंत्री आणि तालुका जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचा तालुका खरोखरच आत्तापर्यंत वाट्यात घेतो म्हणणाऱ्यांनी काही केलं नाही, पण आमच्या नेत्यानं खरोखरच तालुक्याचा जो इतिहासात जे काय घडलं नव्हतं ती आज घडवून दाखवलं. आणि आमच्या तालुक्याला ज्या 65 गावचे वंचित गाव होती त्या गावाच्या पाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून आणि वारणेच्या पाण्यातून जे काय शिल्लक 60 MM पाणी तालुक्याला देण्यासाठी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं. आणि त्या पूर्ण केल्याबद्दल आज आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे सुद्धा लोक आले, पण काही जणांनी असं ठरवलं असेल की बाबा आपण महाविकास आघाडीत आहे आणि आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपणच पाणी आणलं असं काही जण दाखवतील, पण या पाण्याचं श्रेय फक्त आणि फक्त माननीय जलसंपदा मंत्री आणि आमचं दैवत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांनाच जाते. यावेळी सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुरेश शिंदे, एसओडी अमोल डफळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य रमेश पाटील, ऍडव्होकेट चन्नाप्पा खोरतीकर, उपनगराध्यक्ष अप्पा पवार, नगरसेवक स्वप्नील शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जॉकेश अदाटे, जत.